नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण पावसाळ्यातील कॉमन विकार कावीळ याविषयी बघणार आहोत अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना होऊ शकणारा आणि सर्वांनाच परिचित असणारा व्याधी म्हणजे कावीळ जन्मलेल्या बाळाला काही तासातच होणाऱ्या कावीळला प्राकृत कावीळ असे म्हणतात बाळ जन्माला आल्यानंतर शरीरात निसर्गत हा पित्त वाढून हा व्याधी होतो आणि विशेष उपचार न करता देखील बरा होऊ शकतो तर काही बालकांना विशेष चिकित्सेची गरज पडते कावीळची लस हा शब्द सर्वांना परिचित आहे कावीळ या व्याधीचा प्रतिबंध करणारी कोणतीही लस बाजारात उपलब्ध नसून जी बाजारात उपलब्ध आहे ती केवळ हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस ए इत्यादी व्हायरसला प्रतिबंध करणारी लस आहे हे व्हायरस शरीरात गेल्यानंतर यकृत म्हणजे लिव्हर या अवयवास आघात पोहोचवून कावीळ या व्याधीची निर्मिती करतात या व्हायरसचे व्यतिरिक्त अनेक कारणं आहेत की जी कावीळ हा व्याधी निर्माण करू शकतात आयुर्वेदानुसार कावीळीचे दोन मुख्य प्रकार पडतात एक प्रकार म्हणजे संपूर्ण शरीरात पित्त वाढल्याने होणारा असून दुसरा पित्ताचा मार्ग अडल्यामुळे निर्माण होणारा आहे पावसाळ्यात दूषित अन्नसेवन खूप तिखट आंबट खारट उष्ण पदार्थ नेहमी अधिक प्रमाणात सेवन करणे रोज जागरण करणे उन्हात किंवा उष्णतेजवळ काम करणे अतिधूम्रपान अतिमद्यपान अँटीबायोटिक्सचा अतिरिक्त वापर अधिक प्रमाणात व्हिटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्व वैद्यकीय सल्ल्याखेरीज सेवन करणे दही पदार्थ लोणचे हिरवी मिरची अधिक प्रमाणात नेहमी सेवन करत राहणं इत्यादी कारणाने शरीरात पित्त दोष वाढून कावीळ व्याधी उत्पन्न होतो अशा प्रकारच्या कावीळीमध्ये खूप थकवा येणं अंगास खास येणं पोट न होणं अथवा पातळ मलप्रवृत्ती होणं भूक न लागणं काम करण्याची इच्छा नसणं नख डोळे त्वचा लघवी मल यांना अधिक प्रमाणात पिवळ रंग येणं क्वचित लालसर लघवी होणं इत्यादी लक्षणं असतात या प्रकारच्या कावीळीमध्ये कामदुधा प्रवाळ भस्म गुलकंद मोरावळा काळी मनुक्का प्रवाळ पंचामृत सुतशेकर सुवर्ण गैरी इत्यादी औषधी ह्या उपयुक्त ठरतात या औषधांना वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे दुसऱ्या प्रकारच्या काळीमध्ये दूषित पाणी दूषित दूध व्हायरस कृमी म्हणजे जंत इत्यादी कारणांनी यकृतामधून म्हणजेच लिव्हरमधून आतळ्यांकडे पित्ताचे वहन करणाऱ्या नलिकेमध्ये अवरोध उत्पन्न होतो पित्त नलिकेत झालेल्या अवरोधामुळे यकृतात निर्माण झालेली पित्त आतळ्यांमध्ये येऊ शकत नाही आणि पचनक्रिया बिघडते तसेच या पित्तामुळे मलाला येणारा पिवळा रंग देखील येत नाही म्हणजेच अशावेळी रुग्णाच्या मलाचा रंग पिवळा न राहता तिळीच्या पेंडीप्रमाणे पांढरा किंवा काळा असतो अशा प्रकारे मार्ग अडल्याने आतड्यात न येणारे पित्त रक्तात मिसळून संपूर्ण शरीराला पिवळेपणा निर्माण करते या विकारात संपूर्ण शरीर पिवळं होणं भूक मंदावणं यकृताला सूज येणं मलाचा रंग पांढरा किंवा काळा असणं इत्यादी लक्षणे दिसतात अशा प्रकारच्या कावीळीमध्ये वैद्यकीय सल्ल्याने रेचक औषधी घेणं तसेच कुटकी गुळवेल एरण पानांचा रस आरोग्यवर्धिनी कोरफडीचा गर कुमारी आसव इत्यादी औषधी उपयुक्त ठरतात यकृदात एखादी गाठ निर्माण झाल्याने अथवा कर्करोगामुळे देखील अशा प्रकारचा कावीळ होऊ शकतो म्हणून कोणत्याही प्रकारच्या कावीळेमध्ये घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वपूर्ण असतं सर्व प्रकारच्या कावीळीमध्ये दे उकळलेले पाणी पिणे आवश्यक असते तर वनस्पती तूप आणि तेल पूर्णतः वर्ज करावे जास्तीत जास्त विश्रांती घेणं आवश्यक असतं जुने गहू जुने तांदूळ मुगाचे वरण गायीचे दूध दुधी भोपळा गिलके गंगाफळ लोणी साजूक तूप इत्यादी आहारात वैद्यकीय सल्ल्याने घेत राहणं रुग्णहिताचं ठरतं कावीळ व्याधीत व्यवस्थित पथ्य पाळून योग्य वैद्यकीय उपचार केल्यास व्याधी लवकर बरा होऊ शकतो अन्यथा मृत्यू देखील येऊ शकतो म्हणून वैद्यकीय सल्ला हा महत्त्वपूर्ण आहे नमस्कार